लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। तालुका कृषि अधिकारी वसंत राठोड व इतर अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणाचा आज 10वा दिवस। प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये विविध साहित्य सामग्री खरेदी प्रक्रियेत सिंदखेड राजा तालुका कृषि अधिकारी वसंत राठोड व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांनी संबंधित वितरकासोबत आर्थिक व्यवहार करून शासनाचे जवळपास 76 लाख रुपयांचे नुकसान केल्याचे संयुक्त चौकशी दरम्यान सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांना पाठीशी घालून त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले। मात्र यातील मुख्य घोटाळेबाज अघाबी सही सलामत असून त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र 1 ते 4 बजावूनही त्यांच्या विरोधातील सर्व कागदपत्रे लाल फितशाईत अडकल्याने नाइलाजास्तव सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2023 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर राठोड यांच्या विरोधात कारवाईसाठी अमरण उपोषणास सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।